नमस्कार मित्रांनो, साहित्य कला क्रीडा आणि मनोरंजन घेऊन येत आहे तुमच्यासाठी गिरनार यात्रेचा हा दुसरा व्हिडिओ। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी गिरनारच्या उत्पत्तीविषयी आणि त्याच्या प्राचीन इतिहासाविषयी थोडक्यात सांगितलं होतं आणि त्यावेळेला मी तुम्हाला कबूल केलेलं की या पुढच्या दोन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गिरनार दर्शन तसेच दातार दर्शन घडवेन म्हणून। मित्रांनो, तर त्याच शब्दाला जागून आपण आता हा पुढचा व्हिडिओ घेऊन येत आहोत। यामध्ये आपण कव्हर करणार आहोत दातार पर्वत आणि नवनाथ धोनी या दोन ठिकाणांविषयी। मित्रांनो, गिरनार क्षेत्री असलेल्या पाच मुख्य टोकांपैकी एक आहे दातार पर्वत। आता दातार हे नाव कसं पडलं, तर खरं तर दत्तगुरु किंवा दत्तरी ह्या शब्दावरून दातार हे नाव पडलं। दातार या पर्वतावर संत जमाल शाह दातार यांनी तपश्चर्या केलेली आहे। हे खूप मोठे संत मुस्लिम समाजाचे असून पण दत्तात्रयांचे परम भक्त होते। दातार पर्वताची उंची साधारणपणे 2800 फूट आहे आणि मंदिराला जाण्यासाठी साधारणपणे 3500 पायऱ्या चढून जावं लागतं। संतांशी संबंधित डोंगरांच्या या शिखरावर जाण्यासाठी वाटेत ब्रिटिशांनी कळवा नदीवर बांधलेल्या वेलिंग्टन धरण लागतं। हे धरण आणि इकडचं ठिकाण पावसाळ्यात खरोखरच अगदी निसर्गरम्य असं जाणवतं, कारण तिथे छोटे छोटे धबधबे टेकड्यांवरून खाली पडत असतात। अशा या दातार पर्वतावर चढण्यासाठी आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आणि माझे मित्र संजय सोनूने, सुनील सूर्यवंशी आणि महेश देसाई असे आम्ही चौघे। मित्रांनो, अदानी इलेक्ट्रिसिटीचे आम्ही चौघे जण सलामतप्रमाणे यंदा ही गुरुशिखर येथे दत्तगुरूंच्या दर्शनासाठी आलेलो आहे आणि आज आम्हाला थोडा वेळ होता म्हणून आम्ही आज दातार पर्वत येथे दत्तगुरूंच्या दर्शनासाठी आलेलो आहे। इथे राहण्याची आमची खूप मनापासून इच्छा आहे। बघू आता आज दत्तगुरू काय घडवून आणतात ते। जय गिरनारी। जय गिरनारी। मित्रांनो, हा डोंगर हा आपल्याला चढायचा आहे। मित्रांनो, गुजरात राज्यातील गिरनार येथील दातार पर्वत तुम्ही आता पाहताय, वैष्णोदेवीसारखं छोटे छोटे बिल्डिंग्स दिसत आहेत। इथे म्हणे दत्तगुरूंचे एक परम भक्त जे मुस्लिम समाजाचे होते ते इथे राहायचे आणि त्यांनी इथे समाधी घेतली। हो, असं म्हणतात त्यांनी इथे समाधी घेतली आणि गिरीशिखराला जेवढं महत्त्व आहे तेवढंच ह्या दातार पर्वताला महत्त्व आहे। प्रत्येक दत्तगुरूंच्या भक्ताने इकडे आवर्जून दर्शन घ्यावं असं हे ठिकाण। इथे राहण्याची देखील व्यवस्था आहे, काही भाविक ज्यांना इकडे राहायची इच्छा असेल ते इकडे सहज राहू शकतील। इतक्या उंच अशा डोंगरावर देखील इतकी सुंदर व्यवस्था करण्यात आलेली आहे, कोणी कल्पनाही करू शकणार नाही। तिथे गेले गेले आपल्याला अगदी सुंदर असा कडक गरम गरम चहा मिळतो। तिकडे गेल्यानंतर मी तुम्हाला अपडेट करेन। मित्रांनो, आता जो आवाज येतोय तुम्हाला हा दातार पर्वतावर आरती चालू असल्याचा हा आवाज आहे। घनदाट अशा जंगलामध्ये सुंदर असा हा आवाज आरतीचा, फारच थोड्या अंतरावर आता आपण आहोत। 3500
पायऱ्यांचा हा डोंगर साधारणपणे 2800 पायऱ्यांपर्यंत आपण आलेलो आहोत। लवकरच आपल्याला त्या सुंदर अशा दातार पर्वताचं दर्शन घडणार आहे। मित्रांनो, दातार पर्वतावरून सुंदर असं गिरीशिखराचं दर्शन, खूप मनमोहक, आणि संध्याकाळचं ऊन तर त्याच्यावर पसरल्यामुळे एक वेगळीच अशी रोषणाई अशी दिसून येत आहे। हे आपले सुनील सूर्यवंशी, संजय सोनूने, महेश देसाई छायाचित्र घेण्यात बिझी आहेत। खूप सुंदर असं गिरीशिखर, खूप सुंदर असा जंगलाचा प्रदेश, मन मोहून टाकणारा घनदाट, अति घनदाट असं हे जंगल। या काही छायाचित्रांवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की हा घनदाट जंगलाचा भाग किती रमणीय आणि मनमोहक दिसतोय। तसंच इकडून गिरनार पर्वताचं दृश्य तर आहा हा, अगदी सुंदर, वेगळाचा शब्दच नाही। अशा या संत दातार यांनी जे 1588 ते 1671 या कालखंडात होऊन गेले, यांनी या दातार पर्वताच्या टोकावर श्री गुरुदत्तांची पूजा अर्चना तसेच तपश्चर्या केली व तेथे त्यांचे मंदिर स्थापन केले। उपला दातार म्हणूनही ओळखले जाणारे हे मंदिर दरवर्षी 5 दिवसांचा उर्स उत्सव मोठ्या थाटामाटात आणि लोकप्रिय कार्यक्रमाद्वारे साजरा केला जातो। या 5 दिवसात मुस्लिम आणि हिंदूंचे किमान 1,00,000 भाविक दातार दर्शनास भेट देतात। मित्रांनो, दातारच्या या पवित्र मंदिरात आपण प्रवेश केलेला आहे। समोर जे दिसत आहे तो दातार पर्वतावरील दातार बाबा असं ज्यांना म्हणतात त्यांचं हे मंदिर, हे त्यांचं समाधीस्थान। आतमध्ये दातार बाबा सध्या तर हे बंद आहे, पण आतमध्ये त्यांची समाधी आहे। मंदिराच्या परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी ही आपण ज्यांना मजार म्हणू, मित्रांनो इथला परिसर शक्यतो फार फार कमी व्हिडिओमध्ये दिसतो। हा रमणीय असा शांत सुंदर असा परिसर, इथे अजून एक मजार, या हॉलमध्ये भंडारा लागतो,
महाप्रसादाचा इथे लाभ घेता येतो। मित्रांनो, इथून खाली पूर्ण जुनागढ शहर दिसतो। हे पहा, इथे गरम गरम चहाचा आस्वाद घेता येतो। नवनाथ धोनीला भेट देण्याची मनातून प्रगल्भ इच्छा अशी झाली, मन आतुर झालं। त्या दत्तगुरूंच्या या कृपा प्रसादाने मन भारून गेलं आणि आपसुकच माझ्या तोंडून दत्तमाला मंत्र बाहेर आला। ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरण मात्र संतुष्टाय महाभय निवारणाय महाज्ञान प्रदाय चिदानंदात्मने बालोन्मत्त पिशाच वेशाय महायोगिने अवधुताय अनुसूयानंद वर्धनाय अत्रिपुत्राय ओम भवबंध विमोचनाय असाध्य साधनाय ह्रीं सर्व विभूतिदाय क्रोम असाध्य कर्षणाय एम वाक्प्रदाय क्लीं जगत्रय वशीकरणाय सौ सर्वमन शोभनाय श्री महासंपत्प्रदाय ग्लोम भूमंडला धीपत्यप्रदाय द्राम चिरंजीविने वशिट वशीकुरु वशीकुरु वौषड आकर्षय आकर्षय हुं विद्वेषय विद्वेषय फट उच्चाटय उच्चाटय ठ ठ स्तंभय स्तंभय खेम खेम मारय मारय नम संपन्नय संपन्नय स्वाहा पोषय पोषय परमंत्र परयंत्र परतंत्राणि छिंदी छिंदी ग्रहान निवारय निवारय व्याधिन विनाशय विनाशय दुःख हर हर दारिद्र्य विद्रावय विद्रावय देहं पोषय पोषय चित्तं तोषय तोषय सर्वमंत्रस्वरूपाय सर्वयंत्रस्वरूपाय सर्वतंत्रस्वरूपाय सर्ववल्लभस्वरूपाय ओम नमो महासिद्धाय स्वाहा ओम नमो महासिद्धाय स्वाहा ओम नमो महासिद्धाय स्वाहा। राजकोटचा हा जो ग्रुप आहे ज्यांच्या कृपाप्रसादाने आम्हाला या पवित्र अशा नवनाथ धोनीचं दर्शन घेण्याचा योग आला। मित्रांनो, ह्यांच्याकडून आम्हाला कळलं की हे जे काही 12-15 लोक आहेत राजकोटचे, प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला एवढ्या वर ते चढत येतात आणि भक्तिभावाने या नवनाथ धोनीचं दर्शन आणि पूजा अर्चना करतात। तुम्ही पाहू शकता इतक्या घनदाट अशा अंधारात देखील ह्यांची ही पूजा करण्याची पद्धत इतकी मनोभावे वाटते। श्री गुरुदेव दत्त। अक्षरशः तुम्हाला सांगतो मित्रांनो, फार खतरनाक असा हा डोंगर आहे जो अंधारात देखील हे भक्तिभावाने भारून गेलेले लोक चढतात।
येताना फुलं, नारळ, अगरबत्ती हे सर्व सामान ते कॅरी करतात। ही जी नवनाथ धुनी आहे, भक्तिभावाने इथे हे लोक प्रज्वलित करतात। साहित्य कला क्रीडा मनोरंजन तर्फे आमची ही दातार पर्वत आणि नवनाथ धुनी यात्रा तुमच्यापुढे सादर करण्याचा प्रयत्न केला आहे। मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।